मला फीलच होत नाही की बाबा मी मीरा भाईंदर मध्ये गाडी चालवतोय. रोड तर गायबच आहे, अख्ख फक्त खडक लागतायत. आई सिग्नल तरी देते, वॅगनर वाला असा नुसता येतोय, सिग्नल पण देत नाही. वलसाड. अरे बापरे, इथे तर तलाव आहेत. अरे इथे बिल्डिंग झाली भाई. हे कधी काय काय होतं इथे काय कळतच नाही. मागे आलं तेव्हा काहीच नव्हतं, आणि आता डायरेक्ट सोसायटी उभी राहिली. तर मित्रांनो, तुम्हाला हे पिलर पाहायला मिळत असतील ना, ही लाईन होते पनवेल टू कर्जत लाईन. हा कलावंतीन दुर्ग, हा प्रबळगड, इथे तुम्हाला ईर्ष्यागड आणि विविध किल्ले पाहायला मिळतील. बघा, समोर आहे कर्नाळाचा एक मोठाचा डोंगर. नितेशच्या गावी आम्ही एकदा आलेलो 2016 दरम्यान आलेलो. हो बरोबर आलो रे एकदा. शुभ दुपार मित्रांनो, तुमचा होस्ट, तुमचा मोठं जॉकी स्वप्नील स्वागत करतो एका नवीन भागामध्ये. आहे मी आता भाईंदर मध्ये. थँक्यू थँक्यू. काय बोलतो, कसं आहे? पनवेलला होतो रे जरा. साला आहेस कुठे तू? कुठे जातो की नाही? अच्छा अच्छा, हा ब्लॉग मे, हा ब्लॉग मे. कुठे झाला तू? चालेल चल. तर आपले जुळे मित्र भी आले, करण पाटील. एक वेळ होता, चल एक वेळ होता की आम्ही एकत्र बाईक काढून फिरायचो. वा खूप भारी वाटला. तर सर्वप्रथम गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. डबल सीटर्स गणपती आलेत, खूप छान वाटतंय. सगळीकडे पॉझिटिव्ह आणि प्रसन्न वातावरण आहे. आणि म्हटलं की काय घरी बसायचं, तर म्हटलं जिथे जिथे आपल्याला इन्व्हिटेशन आहे तिथे आपण जाऊन यायचो. तर चाललो आता आपण पनवेलला. पनवेलला का जातोय ते पण सांगतो, आणि पुढून कुठे जाणार आहोत ते तर तुम्हाला थंबनेल बघून कळलं असेल, थंबनेल किंवा व्हिडिओचं टायटल बघून. तर नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील. बाईक राईड करायला आवडते, भटकंती करायला आवडते, ट्रेकिंग करायला आवडते, आणि या व्हिडिओ मध्ये आणि चॅनल वर स्वागत करायला आवडतं, ज्याचं नाव आहे डबल सीट विथ स्वप्नील. तर हे ब्रिज बघून तुम्हाला असं वाटत असेल की लालबागला आहे, तर नाही, आपण आहोत मीरा भाईंदर मध्ये, आणि ही आहे मेट्रो. वा गणपती बाप्पा, गणपती बाप्पा मोरिया. हा प्रवास सुखाचा हो. ऑन द स्पॉट निघालोय, एकटाच आहे. शेवटीला डबल सीट आहे, सिंगल सीट झालाय काही कारण असतो. ओ माय गॉड. तर चला आता पेट्रोल भरूया, आणि एक काम आहे ते पण करूया. मित्रांनो, सुट्टी असल्याने बरीच गर्दी बघायला मिळते. आज आहे रविवार आणि तारीख आहे 8 सप्टेंबर 2024. फटफट पेट्रोल भरतो, जॅकेट घातल्यामुळे गरम पण होतो. 470 4.53, 4.5 लिटर म्हणजे गाडी चालली पाहिजे 150 किलोमीटर. ओके, पेट्रोल तर झालंय टाकून. आता आपल्याला घ्यायचंय आपलं जॅकेट. ऍक्च्युली मी आणि माझा मित्र जातो लेदर प्रॅक्टिसला क्रिकेटच्या. क्रिकेट काय आपलं सुटत नाही, म्हटलं हातपाय हलवलंच पाहिजे. तर पाऊस असल्याने त्याच्या डिक्कीमध्ये माझं रेन जॅकेट ठेवलंय, आणि ते आता घ्यायला जातो. तो इकडेच राहतो. जस्ट मॅग्डीचा सिग्नल, आपल्याला राईट मारून जायचं, आणि नंतर मग आपल्या प्रवासाला सुरुवात होईल. तर चला पहिला. आणि हे बघा मेट्रोचं काम, मीरा भाईंदर मध्ये काय व्हॅल्यू येणार आहे आता या बिल्डिंग्सला. इथे काय कन्स्ट्रक्शन झाले तर रूम्सला, प्रॉपर्टीज मालामाल होती. ओके, आता आपल्याला राईड घ्यायचं. आपण किलोमीटर पण केलेत रिसेट, आणि खूप दिवसांनी मी ब्लॉगिंग करतोय, जरा संभावून मला बघून जावं लागेल. थांबत आता जरा थांबत 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 मॅग्डीचा सिग्नल राईट मारलाय. ओके, हा मित्रांनो पोहोचलोय गौरवच्या इथे, खाली येतो येतो, आणि आपल्या समोर छान अशी मातोश्री श्री मित्रमंड सार्वजनिक गणेशोत्सव व नवरात्रोत्सव मंड. श्री गणेशाची सुबक मूर्ती आहे, बोला गणपती बाप्पा मोरया. आज आहे दुसरा दिवस, आज होतील 1.5 दिवसांच्या गणपतीचे विसर्जन. पाहू आज आपल्याला काय बघायला मिळेल. एक तर मी काय वॉटर प्रूफ केला नाही गोप्रो वगैरे, ते एक टेन्शन आहे. पाऊस नाही आला पाहिजे, आणि सध्या तरी पाऊस तर नाही आहे. जाता जाता ऐकेन, चल बाय. थँक्यू गौरव जाधव, आपले भाऊ गौरव. गौरव आप ब्लॉग में हो. चल मम्मीला सांग, चल गौरव. तर मित्रांनो, हा होता माझा स्कूल फ्रेंड एक बॅच खाली, गौरव जाधव. रिलेशन मध्ये पण लागतो माझ्या. तर गौरव म्हटलं तर आम्ही प्रॅक्टिसला वगैरे जातो, तर त्याच्याकडे जॅकेट होतं, रेन जॅकेट घेतलं, आणि आता आपल्याला राईट मारायचं जरा. आता 2 तासाचा आपली जर्नी आहे पनवेल पर्यंत. थांबा 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 दादा, थांबा 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 थांबा. ओके, फक्त पाऊस नाही आला पाहिजे. अरे आहे मीरा भाईंदर. तर गौरवने पाण्याची बॉटल सुद्धा दिली. वा, अशी पाण्याची बॉटल कोण देतं?
पण मन मोठं असेल तर लोक मागे पुढे बघत नाही. तर थँक्यू गौरव. तर आता प्रवासाला सुरुवात झाली. आपल्या नेहमीचा रूट असेल जातो आता आपण पहिला दीप सिटीला पनवेलला मामाकडे आणि तिथून पुढचा प्लॅन असेल आपला मोस्ट ऑफ हा मोटो ब्लॉग तुम्हाला पाहायला मिळेल बाईक वर. कुठे थांबलो तर पाहूया. वाजले 3:19 आणि पोहोचू आपण 5:19 होप सो. आणि काकी वाटतं फोनवर बोलत चाललं काकी काय चाललंय. तर फायनली हा ब्रिज चालू केला मित्रांनो. वा पहिला इथे ट्राफिक लागायचं इथे खालून जावं लागायचं. आता चालू केलं तर बरं केलंय. सिग्नल वगैरे आता आपल्याला थांबावं नाही लागणार. तरीच मला गौरवच म्हटलेला की एक ब्रिज चालू केलाय कोणता तरी आणि तो हाच ब्रिज होता आणि याच्या खालीच सिग्नल आहे तो सिल्वर पार्कचा. मीरा भाईंदर सुधरतय. वा क्या बात आहे. 2 तासाची जर्नी आहे. थोडं जॅकेट घातलं म्हणून गरम तर वाटतंय आणि मला फीलच होत नाही की बाबा मी मीरा भाईंदर मध्ये गाडी चालवतोय. असं वाटतं LTDला जाताना ब्रिजच्या खाली ब्रिज कसं आहे असं वाटतंय मला हे सगळं. वा बऱ्यापैकी लवकर काम केलंय. फक्त एवढंच की मीरा भाईंदरचे आतमधले रोड पण जरा लवकर बनवले पाहिजे. जरा लक्ष द्यावे त्याच्यावर पण. मस्तपैकी 2 सिग्नल आपल्यावर क्रॉस केलेत आणि डायरेक्ट पोहोचलोय ब्रँड फॅक्टरीच्या सिग्नलला. आता आपला रूट असणारा नेहमीप्रमाणे गोडबंदर हायवे आणि सो ऑन. गोडबंदर हायवे जाणार आहोत मुंब्रा नाही तर कोपर खैरणे गंचोली ऐरोली मार्गे. एक सिग्नल मागे टाकून डायरेक्ट आपण इकडे पोहोचलो आणि ही आहे ब्रँड फॅक्टरी. खूप दिवस झाले राईडला नाही गेलो आपण. खूप सारं बोलूया. जरा जाऊया पुढे जाऊया पुढे जाऊया नाही तर इथे 1 तासाचा ब्लॉग होईल माझा. तर मित्रांनो माहित असेल कोणती राईड सुरू करताना आपण करतो छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा. तर बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. आलोय काश्मीरला घेतोय आता लेफ्ट टर्न टुवर्ड्स ठाणे. आता आपल्याला ससूनगरला पण जायचं होतं नायगावला. एका मित्राकडे गणपती दिला पण आता बराच लेट होईल आणि त्या रूटला थोडी ट्रॅफिक पण असेल त्यामुळे आपण जाऊ नाही शकत. तर उद्या जायचा प्रयत्न असेल तिकडे संध्याकाळी. चला आता होते राईडला सुरुवात. हळूहळू हा असतो ट्रकचा ब्लाइंड स्पॉट. कारण ट्रकवाल्यांना इथे दिसत नाही त्यामुळे गाडी अशी घालायची नाही सब करून. सिंगल सीट आहे जरा वेगळं वाटतंय मला पण. खूप दिवसांनी बाहेर पडलोय मी. लास्ट राईड मी आठवतच नाही कधी गेले. मला वाटतं अशी हा असे राऊंड मारलेत मी पण असा गोप्रो वगैरे घेऊन बाहेर नाही निघालो. आणि एक तर गोप्रोचे पण आपले लफडी वाले ते म्हणजे ना गोप्रोचं पॉवर ऑन पॉवर ऑफचं बटन दबलं गेलंय आणि ते एवढं दबलं गेलंय ना आता समजतच नाही ते प्रेस होतंय की नाही ऑन होतंय की नाही. त्यामुळे ते सगळं चेक करून आता मला जावं लागतं. अवस्था खूप खराब आहे गोडबंदर रोडची. आपण पाहतच होतो गेले काही महिने 3-3 वेळा रोड चेंज करतायत पण इथेच एवढी घाण आहे. आणि वा शेण पुढे रोड कसा असेल काय माहिती. असो तर मित्रांनो हा आणखी एक छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा इथे उभारण्यात आला आणि कसला वाटतोय एकदम तगडा बलदंड असा तो घोडाच केवढा वाटतोय बापरे. आणि मध्यंतरी पण एक घटना झाली की पुतळा पडलेला आणि पुतळा पडलेला तर किती तो इश्यू झाला बघितला. आणि मुख्य म्हणजे माहित नाही कोणी तो पुतळा बनवलेला पण ज्यांनी पण बनवलेला त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला काही शेप नव्हता. म्हणजे असं वाटलं पाहिजे की शूरवीर मराठे आहेत. असं पुतळा बघूनच आपल्याला समजतं की बापरे या व्यक्तीची काय पॉवर असेल काय शक्ती असेल समोरासमोर उभं राहिलं पाहिजे. पण असं काहीच नव्हतं त्या पुतळ्यामध्ये आणि खूप मोठा इश्यू तो अजून पण चाललाय वाटतं. हा आहे अहमदाबाद हायवे म्हणजे हा ब्रिज लेफ्टला गेला तो आणि आपण सरळ जातो गोडबंदर ठाणे मार्गे. बरीचशी लोक बाहेर आणि हे बघा खड्डे. वाव आय लव खड्डे. आपली गुरम 11 वर्ष टिकली म्हणजे खड्डे. एवढी सवय झाली गुरमला ना आपल्या खड्ड्यांची की काय सांगू कसं सांगू किती सांगू कोणाकोणाला सांगू. म्हणून गाडी आपली रफ अँड टफ आहे एकदम. ओ ओ हो हो फुल सगळ्या गाड्यांना टक्कर देते. मग माउंटेन बाईक असो पाण्यावर चालणारी असो हवेत उडणारी बाईक असो सगळ्यांना आपली बाईक टक्कर देतो. असं वाटतं खूप वर्षांनी आलोय गोडबंदर ठाणे मार्गाला. बघूया आता आपण निरीक्षण करू पडताळणी करू चाचणी करू ऑब्झर्व करू की काय चेंजेस झालेत आपल्या ठाणे गोडबंदर हायवे मध्ये. वातावरण तर मस्त उन्हाच आहे. जॅकेट घातलंय गरम होते पण हवा लागते ना रनिंग मध्ये मग काय वाटत नाही. ओ माय गॉड हे भाई भाई रोड बघा आई शपथ भाई काय खतरनाक रोड आहेत. डोंगर आलेत रोडवर माउंटेन्स ऑन रोड. एक वेळ लडाखचा रोड परवडला पण गोडबंदरचा नाही बाबा. माहिती आहे स्वप्नील माहिती आहे तुझा रोजचा हा रोड आहे पण कधी काय चेंजेस झाले असतील तुला नसेल माहिती. आणि आज जरा ट्रॅफिक नाही त्यामुळे सुख लाभलंय गाडी चालवताना. आणि बघा हा आहे मुख्य पॅच गोडबंदर हायवेचा वरती चढताना. आणि चल आज सुखं सुखं आहे म्हणून काय एवढा फरक वाटत नाहीये पण रोड तर मला खराबच वाटतोय. हे बघा पूर्ण गाडी व्हायब्रेट होते माझी. पावसात तर फुल इथे चिखल होत असावा. रोड तर गायबच आहे अख्ख फक्त खडक लागतायत. कधी करणार हा प्रॉपर रोड. नुसतं घेतात बनवतात रोड तेच पूर्ण अवस्था होतं. मे महिन्यामध्ये गावावरून येताना काय मस्त रोड होता जूनच्या स्टार्टिंगला. आणि एकदा असंच एकदा फेरी मारली तेव्हा आता फुल रोड
अनेक झालेली, सॉरी शिवी नाही द्यायला पाहिजे होती, पण कार्यक्रम झालेला रोडचा असं म्हणायचं मला. बघा रोडच गायब आहे, फक्त दगड आहेत दगड. आणि हा बघा इथे रोड वेगळा, इथे रोड वेगळा, काय बोलावं आता. हळूहळू बाई बाई, हळूहळू बाई, इथे तर रोडच गायब आहे. त्यापेक्षा बनवण्याच्या अगोदर रोड छान होता. तर मित्रांनो, पोहोचत आलो आता ठाण्याला, म्हटलं ऑलमोस्ट ठाण्यामध्येच आहे. आता पुढचा ब्रिज चढला की आपण जाऊ एकदम मुलुंडच्या दिशेने, एकदम मुलुंडच्या दिशेने, आता नाशिकच्या दिशेने. मस्तपैकी सूर्यप्रकाश आणि ऊन पडलंय, एवढं कडक ऊन पण नाहीये, आणि ऊन आहे ते जरा बरं वाटतंय गाडी चालवायला. कसलं टेन्शन नाही, कारण गोप्रो वॉटरप्रूफ नाही आहे आपला. परत इन्स्टा 360 पण असाच ठेवला आपण. आणि इथे दादा मस्तपैकी ट्रायल घेत आहेत की काय, सगळं लावून वगैरे हिमालयनवर, टॉप बॉक्स, टॉप रॅक, त्यानंतर पॅनिक लावून मस्तपैकी पोहोचू आता माझी वाडाला. इथे पण बऱ्यापैकी मस्त मेट्रोचं काम चालू आहे. कधी होईल आता हे काम नाही माहिती, अजून मला वाटतं 2 वर्ष तरी लागतील जास्तीत जास्त. आणि काय करूया, खालून जाऊया की वरून जाऊया? सिमिलरच आहे, वरूनच जाऊया आपण. वरून जरा खाली वाटतंय नाशिक सरळ, मुंबई सरळ, भिवंडी लेफ्ट, ठाणे वाकडा, वाकडा मारून ठाण्याला. आणि हा बघा किती मस्त फडकतो आपला तिरंगा, भारताची आणबाण छान तिरंगा. पहिल्यांदा असा ओपन पाहिला मी फ्लॅग, नाही तर जेव्हा जेव्हा गेलो तेव्हा मला दिसलाच नाही कधी या रूटला फ्लॅग असा. द ब्रिज जिथे आपलं ऍक्सिडेंट झालेलं एकदा मस्तपैकी, आणि काही लोकांना त्याची जाणच नसते की त्यांच्यासाठी आपण पडलो झडलो. हा पण रूट बऱ्यापैकी वाढवला रे, पहिला फक्त तोच रूट होता आणि आता मोठा गेलाय. आणि जर तुम्ही येत असाल ना तर हा डायव्हर्जन घ्यावा लागतो, म्हणजे तुम्हाला कळवा मार्गे जाता येतो. एकदम मी चुकून गेलो, आय थिंक गावी जाताना चुकून तिकडून गेलो, मग मला मुंब्रा मार्ग जावं लागलं. तुम्ही तो ब्लॉग पण पाहिला असेल. आणि समोर दिसतोय तो मुंब्राचा डोंगर, तिथे मुंब्राईचं मंदिर आहे. आणि या पण रूटचं काम चालू आहे, आता आपण कळवा मार्गे जाऊ. तर मित्रांनो, पोहोचलो आता तिरगाला. थोडी मळवाले पण ढगच आहेत ते, एवढं पावसाचं काही लक्षण नाही दिसत आहे. आणि ट्रॅफिक पण नाही लागली आता जेवढी लागायला पाहिजे होती. मस्तपैकी बाईक चालते आपली. थोडं पुढच्या शॉकअपसरचं काम करावं लागेल आपल्याला, दोन्ही पाईप्स टाकायचे, कारण गाडी थोडी धाडधूड धाडधूड असा आवाज येतो. हा पोर्शन थोडा ढिला ढिला झाला असं वाटतंय मला, पूर्ण हेडलाईटचा पूर्ण पोर्शन. तर काहीतरी काम करावं लागेल आता आपल्याला दिवाळी नंतर, या दिवाळीमध्ये, कारण UP ला जायचा प्लॅन आहे आपला. हो आणि वा, ही बाईक तर बघा भाई, दोन बुलेट बुलेट काय भारी बाईक बनवली. आणि हे आता बाहेर पडतोय आपण मुंबई पुणे एक्सप्रेस वेला. असे मला ना बाईकवर हादरे जाणवत आहेत, तर काय बाईकचं वय पण झालं, 11 वर्ष झालेत आता गाडीला. ऑलरेडी एक स्कूटी पण आहे एंटर, त्यामुळे अजून एक बाईक घ्यायची की नाही समजत नाही, पण घ्यावी तर लागेल. MIDC मुंबईसाठी असं फिरून गोल गोल, आणि पुणे JNPT साठी सगळं. आता इथून हार्डली 1/2 पाऊण तास लागेल आपल्याला पोहोचायला, तर 40 मिनिटं लागतील. हे बघा पनवेल सरळ मुंबई लेफ्ट, पाऊस नाही जरा बरं वाटतंय. आता खड्डे बघून चालावे लागतील, इथे पण खड्डे असले तर वाट लागते. आणि मित्रांनो, हे आलोय आपण मुंबई पुणे एक्सप्रेस वे, बऱ्याच दिवसांनी आलोय या रोडला. ऍक्च्युली असं निघालं पाहिजे कुठे ना कुठे तरी. पनवेल लोणावळा सरळ. तर मित्रांनो, पोहोचलोय नेहरू वाशीचं स्टेडियम. एकाने कमेंट मारलेली मी जेव्हा लोकेशन वेगळं टाकलेलं, वाशी ऍक्च्युली नेहरू होत ते. आणि हे हवी दादा, आता काय सरळ सरळ मस्त रप्त व्हायची गाडी. बरेचसे चाकरपणी आता गावी गेले 2-3 दिवसा अगोदर, गणपती आलेत, आज आहे 1.5 दिवसांच्या गणपतीचं विसर्जन. पाहूया आपण कसं होईल. पनवेलला राहायचा प्लॅन आहे की निघायचा प्लॅन आहे ते पण काय माहित नाही. मी तसं टी शर्ट कपडे वगैरे घेतलेत. आणि पावसाळा आला की बरेचसे सण आपल्याला पाहायला मिळतात. मागेच आपण तुम्ही पाहिले असेल गोकुळाष्टमीची व्हिडिओ बघितली असेल, आणि आता गणपतीची. गणपती दरम्यान आता आपण लालबागला पण जाणार आहोत पूर्ण आपली गँग येऊन. तर तुम्हाला एक लालबागच्या दर्शनाचं पण, मुंबईचे गणपती हे सगळे पाहायला मिळतील. चिंचपोकळीचा चिंतामणी, मुंबईचा राजा, मुंबईचा सम्राट, केतवाडीचे परळचा राजा, तेजुकाया, हे सगळे खूप भारी वाटतं जेव्हा सप्टेंबर ऑगस्ट येतो. आणि हा सुंदर असा आपल्या समोर आहे पॅगोडा. आय थिंक ही प्रती पॅगोडा असावा बेलापूरचा. आणि सगळ्यात मोठा पॅगोडा आहे तो आपल्या इथे भाईंदर. भाईंदर म्हणजे बोरिवलीला ग्लोबल विपत्सना पॅगोडा. ही पण एक छानशी व्हिडिओ बनवायची आपल्याला. तो पोहोचत आलोय कोकण भवन. तर मित्रांनो, पोहोचलोय पनवेल टोल नाका, म्हणजे एक वेळ आपण असं पण बोलू शकतो वाशीचा टोल नाका. हा हा, मस्तपैकी सकाळपास ऊन पडलंय, हे खूप भारी वाटतंय. आता या ST ला कुठे जायचंय, लाल परीला आणि दादाला.
ओके बापरे, तो बाजूला आला आणि मला दिसलंच नाही. मित्रांनो आता पोहोचत आलो पनवेलला, फक्त 20 मिनिटात पोहोचू आपण दीप सिटीला मामाकडे, आणि तिथून बघूया. आता आपल्याला पेनला पण जायचंय, तर सचिन मामाला घेऊन बहुतेक जाईन पेनला, नित्याकडे गणपतीला असा प्लॅन आहे माझा. आता येईल ते कलंबोळी सर्कल, खूप गमाल आहे ते गाडी चालवायला. आणि ओहो इम्पल्स, ते दादा चालवतो इम्पल्स. हाय सिग्नल तरी देते वॅगनर वाला, असा नुसता येतोय सिग्नल पण देत नाही. या टायमाला मी कधी गावी नाही निघालो. हा एकदाच गेलेलो जेव्हा फर्स्ट टाइम मी माझ्या मामासोबत सुरेंद्र मामासोबत गावी गेलेलो, तेव्हा मी नेमका याच टायमाला गेलेलो. 4:30 ला निघालेलो आणि रात्री 11 वाजता पोहोचलेलो, आणि तेव्हा नेमका शिमगा होता. 2014-15 ची गोष्ट असावी ती. आणि पोहोचलोय कलंबोळी सर्कल, इथून सुरू होतो यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर आपले हार्दिक स्वागत, म्हणजे मुंबई एक्सप्रेस वे. ट्राफिक लागलंय. पण आता आपण जातोय पनवेलच्या दिशेने, तो पण जातो पेंट गोवा उरण मार्गे. फक्त अजून 8 किलोमीटर, बापरे मामा इथून पण 8 किलोमीटर राहत. मित्रांनो किती झालं ना की असं पनवेल म्हणजे कोकणच्या रूटला जायचं असं टाळता नाही, असं विचार होता की नाही जायचं नाही जायचं, पण शेवटीला आलोच मी. तर दुसऱ्या रूटला कोणता म्हंटल की असं जीवावर येतो जायला, पण कोकण रूट म्हंटला आपला की भाई काढली गाडी आणि चला निघालो असं असतं. खांदा कॉलनी पनवेल पुणे गोवा पणजी. आता आपण कुठून जाऊया कळत नाही, कारण दीप सिटीला जायला 2 रूट आहेत. एक रूट आहे तो मेन ब्रिज चढून जायचा, आणि दुसरा आहे तो मागून विचुंबे गावातून, तिथे आपल्याला रेल्वे लाईन क्रॉस करावी लागते. वा मित्रांनो काय क्लाउड्स आले ते, अरे एक नंबर जबरदस्त क्लाउड्स आले. माहित नाही आता गोप्रो किती जस्टिस देईल तुम्हाला. हा आहे पनवेलचा ओरियन मॉल, ओरियन काय बोलायचं ते बोलू शकता तुम्ही, पण हा आहे पनवेलचं ओरियन मॉल. आणि आपल्या बाजूला दाखवतो, तो दिसत असेल ना, तर तो आहे कलावंती आणि प्रबळगड तिकडे, अशी डोंगर रांगा ते अशी कडा दिसत असेल. आणि या साईडला आय थिंक खारघर वगैरे आला, आणि खारघर साईडला पण खूप सुंदर असे प्लेसेस आहेत, हिडन प्लेसेस म्हणू शकता. आता इंस्टाग्रामवर सगळं दिसतं, आणि वा समोरच दिसतं आपल्याला कर्नाळ्याचा एक बोटाचा डोंगर. वातावरण इतकं शुद्ध झालंय, क्लिअर झालंय ना, तर खरंच तर बघा समोरच दिसतोय कर्नाळ्याचा एक बोटाचा डोंगर. नंतर कधी कधी एवढं प्रदूषण होतं की काहीच दिसत नाही आपल्याला, खूप भारी वाटतंय. पोहोचत आलो आता सिग्नलला, आणि आपण मागून जाणार आहोत गावातून. जसा एवढा पण हे प्रवास नाही झाला, त्या मानाने आपण अर्धा तास लवकरच पोहोचलो. ही आहे पनवेलची काळुंद्रे नदी, पावसाळ्यात पूर्ण तुडुंब भरून वाहते, आणि आता थोडा पावसाला पाणी कमी आहे तर नितळ वाहते, नितळ रागात नाही वाहते. आता आपल्याला लेफ्ट घ्यायचा आहे. हे बाबा कुठे चाललो, सरळ 2 मिनिटावर आहे पळस पे फाटा. आणि आता आपण लेफ्ट घेऊन जातोय बघा उसरली गाव. थोडा सर्व्हिस रोड असल्याने बघून गाडी चालवावी लागेल. बस तर प्लॅन झालाय हा अचानक भयानक. आणि खोपोलीची 58 नंबर गाडी बस. आता आपल्याला या रोडच्या कडेने ना नदी लागेल, ती नदीचं पाणी कधी कधी असं वळती येतं. असं हे असेल ना पूल नाला की हे सगळं नदीचं पाणी वळती येतं. बघा मित्रांनो ही आहे पनवेलची नदी. वाव रोड मस्त वाढवलाय, आणि या नदीचं पाणी ना कधी कधी असं वरती येतं चक्कर. तिथून पण गेलो असतो आपण, पण तिथून कसं ना थोडा गजबजलेला एरिया लागला असता, आणि गजबजलेला एरिया म्हणजे ट्रॅफिक लागला. पनवेल स्टेशन डीमार्टचा रोड ते सगळं घेत आलो असतो आपण, आणि हा कसा एकदम गावात मागून जातो रोड. तर मित्रांनो आता आपल्याला लागणार आहे रेल्वे क्रॉसिंग, उसरली बस स्थानक. आपल्या भाईंदरला कसं रेल्वे फाटक आहे तसं इथे लागेल फाटक. आणि मला वाटतं अजून रेल्वे आली नाही, त्यामुळे आपण क्रॉस करू शकतो. आणि इथेच आपण एकदा शूट केलेला, अरे नाही रेल्वे क्रॉसिंग फाटक खाली पडलंय, आणि आता आपल्याला वेट करावं लागेल. अच्छा तिकडून आली ट्रेन. मित्रांनो ट्रेन वलसाड, मुंबई सेंट्रल सावंतवाडी रोड थेट आपल्या कोकणावरून. आपल्या चाकरपाण्यांना गावी पोहोचवून आले गाडी. सावंतवाडी रोड मुंबई सेंट्रल. अजून एक येते काय ट्रेन,
अरे बापरे, अजून एक ट्रेन आली. पाहूया आता ही कोणती ट्रेन आहे. कल्याण मध्य रेल्वे मालगाडी असावी. हा मालगाडीच आहे. चला चला वरती. वा स्टेशन मास्टर विसरला की काय वरती करायला फाटक. गेटमॅन झालं. चला राईट वाला रूट गेला तो कोकणात, लेफ्ट वाला रूट गेला तो मुंबईला, अजून एक रूट जातो तो जातो पुण्याला. चला बघा, हा रूट जातो पुण्याला. इथं मित्रांनो आता पोहोचत आलोय. आता पनवेल मध्ये दीप सिटी म्हटलं ना की अशी एक मोठी सोसायटी आहे. पनवेल मध्ये आलात आणि कोणालाही विचारलं तुम्ही, तुम्हाला माहित तर पडेलच. आहे गा, अरे बापरे, इथे तर तलाव आहेत. ही तलाव पार करून जायचं आपल्याला. ओ हो ओ हो, माय गॉड, माझा टायर पंक्चर झाला की असं वाटतं मला. बघू दे जरा. नाही, असं वाटलं की मला टायर पंक्चर झालं, पण ऍक्च्युली तो खड्डा बिड्डत जाऊ असं वाटलं असेल. बऱ्यापैकी इथे पण आता कन्स्ट्रक्शन होत आहे, बिल्डिंगही तयार होत आहेत. कसा एरिया होता एकदम गावठी. गावठी म्हणजे गावावती पूर्ण असं. हे बघा, हा कसा एरिया आहे तसं होतं आणि आता कसा झालाय. अरे बापरे, अरे बापरे, फुल ऑफ रोड. चांगला रोड होता, पूर्ण खराब करून टाकला. रोडच गायब करून टाकला. तर मस्त डांबरी रोड होता एकदम. गाडी झुपझुप झुपझुप जायची. कशी झुपझुप झुपझुप. आणि आता आई शपथ, पूर्ण वाट लावून टाकली रोडची. ऍक्च्युली इथून गाड्या वगैरे जात असतील, कन्स्ट्रक्शन वगैरे चालू आहेत तर. आणि मोठमोठ्या ट्रकच्या दबावामध्ये तो रोड खराब होऊन जातो. तो दबला जातो, मग खडे माती विखुरले जाते, मग पाणी वगैरे जाऊन मग फक्त शिल्लक राहते. ते खडक शिल्लक राहतात फक्त. आणि आपल्याला ते बघा तिकडे जायचं. तर इथून फुल वायब ऑपरेटर आहे रे हे. तर आपल्याला जाताना तर बुडूनच जावं लागेल बाबा, खूप खराब रोड आहे हा. बघा स्टेशनवरून आलात की वागून येता येतो तुम्हाला. वा इथे पण ब्रिज झाला. अरे इथे बिल्डिंग झाली. वाय, हे कधी काय काय होतं इथे काय कळतच नाही. मागे आलं तेव्हा काहीच नव्हतं, आता तर डायरेक्ट सोसायटी उभी राहिली. काय डेव्हलपमेंट होतं यार पनवेलमध्ये. इथे तर मार्केट पण नसायचं, आता तर पूर्ण मार्केटच भरतं इथे. बघा मित्रांनो, ज्यांनी पनवेलमध्ये पहिला रूम घेतला असेल त्यांच्यासाठी खूप चांगलं असेल. मला वाटतं आपल्याला बोलावं लागेल. काय इथे महाडिक. हे होतंय का, हे काय होतंय? आज तो कर्जत, कर्जत रूट. इंडियन रेल्वे. अरे वंदे, कोणती गाडी होती तिला एक डब्बा वंदे भारत चालवला असं वाटतं. अशी गेली ना वाकडी असं वाटतं पडेल या साईडला. हा ना, बघा. तर मित्रांनो, फायनली मी पोहोचलो आता पनवेलला. आता सांगितले पनवेलला माझा मामा राहतो, सुनील मामा म्हणजे माझा भाऊ साहिल आणि तेजल. तर असं काही प्लॅन झालेला आपला. फायनली पोहोचलोय पनवेलला. आता माझ्यासोबत आहे विधी. विधी तू कधी आली दापोलीवरून? ऍक्च्युअली मित्रांनो विधी काल आली. आणि कोण कोण आलं? मामा तर मामीने आले ना, विशांक, विधी, मामा. तेजल इकडेच होती का? एकत्र आले. अच्छा, एकत्र आले काय? असं तिथे साहिल आहे मस्त. आणि आता आम्ही टेरेसवर आलोय. आता आहोत आम्ही दीप सिटी सोसायटी मध्ये. कोण आलं मला बघून कोण सिट्या मारत. मगाशी ट्रेन गेली ती पुण्याला गेली ना, आणि ही जाते ती कोकणला, खेड साईडला. तर मगाशी मित्रांनो ते बघा, तिथून आपण फाटक क्रॉस करून आलो आणि इथे आता ट्रेन जाते. आणि आता पाऊस नाही तर एकदम क्लिअर वातावरण झालं आणि खूप सुंदर असं दृश्य आम्हाला बघायला मिळतंय. जरा या ट्रेनला जाऊ दे. तो रूट गेला तिकडे कोकणामध्ये असा, आणि हा रूट गेला पुण्याला. ते आता साहिल आणि विधीचा फोटोशूट चालू आहे. तर बघा असं काही क्लिअर वातावरण झालं ना मित्रांनो, तो खूप सुंदर असं दृश्य दिसतंय. आणि अरे इकडचा गटर कुठे गेलं? गटारच विजवून टाकलं रे, पूर्ण बुजवून टाकलं. विजवून आग विजवतात, खड्डा बुजवतात. थँक्यू विधी.
मित्रांनो हे बघा, इथे ना पूर्ण गटर होता आणि आता तुम्हाला हे पिलर पाहायला मिळत असतील ना, ही लाईन होते पनवेल टू कर्जत लाईन आणि पनवेल नंतर इथे एक उसरली स्टेशन बनेल, त्याच्यानंतर पुढचे स्टेशन घेत पूर्ण ही लाईन बनवली जाईल. पण ही रेल्वेची आहे की ब्रिज आहे? हो, रेल्वेची लाईन अशी जाईल. अच्छा, अशी जाणार आहे. बरंच डेव्हलपमेंट होत आहे, खूप सुंदर वातावरण दिसतंय रे. गोप्रो मध्ये तुम्हाला जस्टिस होईल की नाही माहित नाही, पण एक नंबर दिसतोय समोरचा डोंगर. थोडं पुढे जाऊया आपण. मित्रांनो जेव्हा आम्ही इथे आलेलो ना, जेव्हा मामा राहायला आलेला, तेव्हा पूर्ण अशी सोसायटी ओसाड होती आणि आता खूप वर्षांनी आलो ना, तर सगळी सोसायटी अशी भरून गेली. बरेचशी मंडळी फॅमिली वगैरे आपल्याला पाहायला मिळते आणि गणपती आहेत तर बरेच असे तुम्हाला फॅमिलीज पाहायला मिळतील. आणि छान अशी डेव्हलप केली द्वीप सिटी सोसायटी. जर आपण त्या साईडला पण जाऊया, अशा लाईनीमध्ये पूर्ण बिल्डिंग्स आहेत आणि आपण पहिल्याच बिल्डिंगमध्ये राहतो. हे वरती जाऊया, शेवाळ झाले. मी फक्त असाच चढतो, मला भीती वाटते. सिटी हलणार नाही ना? नाही आहे शेवाळ. मित्रांनो आता मी ना टाकीवर आलो आणि तुम्हाला एक गड दाखवायचं होतं. पनवेल मध्ये तुम्ही हा समोर दिसत असाल ना, हा पूर्ण पठार किंवा डोंगर, तो आहे प्रबळगड आणि त्याच्या बाजूला खास आणि जो तुम्हाला सुळका दिसतोय तो आहे तलावंतीन दुर्ग. आणि बरेचसे दुर्ग तुम्हाला इथून पाहायला मिळतील. तर मी थोडं वरती नाही जात आणि मला भीती वाटते. आज आहे 1.5 दिवसांच्या गणपतीचं विसर्जन. तर विसर्जनाला सुरुवात झाले, बँजोचे आवाज ऐकायला मिळतात आणि खूप भारी वाटतंय. आपण माहितीये एकदा रुळावर चालत गेलेलो, भाऊ बी झालं ना, पटरीवर चालत होतो. एकच लाईन कशी आहे पुण्याची, येत नाही का तिथून? मित्रांनो तिकडे पनवेल रेल्वे स्टेशन उरणवाला. अच्छा, ती ट्रेन जाते ती उरणची आहे का? उरण कोकण पुणे. मग तू असं साहिल जात असेल, मग तुला पुण्याला जायचं असेल, मग तू इथे थांबवत असेल ना ट्रेन? थांबवतो इकडे. धावा धावा मला घेऊन चला घेऊन चला. पण इकडे सिग्नल लागतो. लागतो सिग्नल? इथे सिग्नल लागतो. बरं आहे. मग तर बघूया मित्रांनो, ऍक्च्युअल प्लॅन होता आपल्याला पेनला जायचा नितेशकडे, पण प्लॅन मध्ये थोडा बदल झालाय, तुम्हाला कळेलच कोणता बनून झाला. अच्छा, रोहावली लोकल काय? वा, वाय आर यू लाजिंग? वेर आर यू गोइंग? अच्छा अच्छा, साहिल गेल्या खाली कारण साहिलची मावशी आली आणि मामाने आम्हाला इथे चिबूड दिलंय. मी आणि विधी इथे चिबूड खातोय. बाहेर लाजिंग मस्त वाटतंय. एकदम संध्याकाळचा क्लायमेट झालाय, थंड थंड वाटतंय. आता पनवेल म्हटलं की गाव एरिया आला आणि हो कोकण रेल्वे. मन असं प्रसन्न झालंय इथे येऊन. आरामाची गरज आहे, समजत नाही आता पेनला जायचं की नाही जायचं की नाही. तू बोलली होती काय करूया? आलो तर म्हटलं जाऊ नये, अर्धा तास लागेल जायला. ओके, पहिलं आपण चिबूड खाणार. नेचर मध्ये नेचर खातो. इथे 20 अंशी बाईक आहे. RR 800 काय गाडीचं नाव? अंडू एस टी डी. मला वाटलं ऑगस्ट वगैरे कोणती तरी गाडी आहे. भारी वाटते. टेरेसच्या टाकीवर आणि हा काही असा नजारा आहे आपल्या समोर. आता गणेशोत्सव चालू आहे ना, तर सगळीकडे आता आरती होताना आवाज येतोय. खूप छान खूप छान. आणि हा बघा, हा म्हणत होतो मी, हा कलावंतीन दुर्ग, हा प्रबळगड. इथे तुम्हाला ईर्षाळगड आणि विविध किल्ले पाहायला मिळतील. बघा समोर आहे कर्नाळ्याचा एक मोठाचा डोंगर, अजून हा काही परिसर आणि आता रेल्वे येते. भारी ना, किती पटपट बिल्डिंगी तयार झाल्या. मित्रांनो पहिला हा जो सगळा एरिया दिसतोय तुम्हाला, ही बिल्डिंग असं काहीच नव्हतं, पूर्ण असं मैदान दिसायचं खुलं. आणि आता तुम्ही बघताय तर जागोजागी नुसत्या इमारत्या झाल्या सोसायटी. थोडा वेळ आता आराम करू, मस्त की रेस्ट करू आणि नंतर घरी जाऊ. घरी पण आता पाहुणे आले. मित्रांनो जस्ट खाली उतरलोय कसा बसा, विधीने मला हेल्प केली. असो गोप्रो घाबरत कोणाला, मी नाही घाबरत कोणाला. Yeah.
घाबरत घाबरत उतरलो मी आणि इथे ना जे क्लाउड आलेत ना हे बघा खूप सुंदर, याच्यामध्ये दिसत नसेल पण तिकडे ना एक काळे ढग आहेत आणि त्याच्यावर या साईडने ना उजव्या साईडने असं ऑरेंज शेड आली आहे. चला आज विसर्जन आहे. तर मी जातो पेन्ना इतर ना भेटूया आता बाईकवर जाताना. तर मित्रांनो आता वाजले 7:30. आता फाटक क्रॉसिंगला आहे, म्हटलं की आता आलेलोच आपण तर पेनला गणपतीला जाऊन येऊ. तर निघालोय आता, मला वाटतं 8 वाजेपर्यंत मी पेनला पोहोचेन, थोडं गणपतीच्या पाया पडू, नितेशला भेटू मित्राला, तसंच मग रिटर्न मारू पनवेलला. तर असा काही प्लॅन आहे. मग अशी थोडा आराम केला, थोडे फोटो वगैरे काढले. ऍक्च्युली मला उजेडातच निघायला पाहिजे होतं पण ठीक आहे, काय नाही, थोडाच प्रवास आहे तर जाऊन यायला काही हरकत नाही आहे. आणि त्याचा फाटक उघडेल. चला भेटू आता हायवेवर त्या मुंबई गोवा. तर मित्रांनो आता आहे आपण पळसपे नाक्याला आणि ओ माय गॉड, पळसपे नाका क्रॉस केला आणि आता लेफ्ट वरून जातो आपण मुंबई गोवा हायवे. जास्त काही नाही, फक्त 26 किलोमीटर जायचंय. पण अंदाज काय माहित नाही रोडचा की कसा आहे. मगाशी सचिन मामा म्हणाला की रोड जरा चांगलाच आहे, त्यामुळे जातो आणि जरा चिखल नाही तर काय वांधा नाही. हा हा, लागलो आता मुंबई गोवा हायवे, म्हणजे आपला पनवेल अलिबाग हायवे पण बोलू शकतो आपण. ओ हो, सिंगल सीट, असं कधी जाणार मी एकटा गोवा काय माहिती. पण अगोदर आपण हा रूट मारूया, जरा खड्डे स्पीड ब्रेकर बघून चालू लागेल गाडी. खूप भारी वाटतंय, जरा लवकर गेलो असतो तर थोडा उजेड भेटला असतो आणि उजेडात तुम्हाला रोड दाखवले असते, पण असो काय हरकत नाहीये. बघा पळसपे, भीती आहे फक्त आता एका खड्ड्याची. खड्डा आला ना की वाट लागेल आपली, येताना टाकलेलं मित्रांनो हे बघा, असे खड्डे आले ना थोडं थांबवून गाडी चालवावी लागेल. तर येताना टाकलेलं मी पेट्रोल 450 समथिंग, 470 आलेलं 4.5 लिटर आणि अजून पण 3 कांडी आहेत. रोड तर केलाय चांगला, यायला समोरून येणाऱ्या गाड्यांच्या प्रकाशामध्ये ना थोडं वाचकायला होतंय फक्त, तसं लक्ष तर माझं आहे खाली रोडवर. चला भेटू पुढे, आता येईल कर्नाळा, मग थोडी गावं येतील आणि लगेच येईन पेन. गावाचं नाव आहे तारणखोप, तिकडे जातो आपण. आपले पाटील शेठ आहेत नितेश पाटील यांच्या गावी गणपतीला. नितेशच्या घरी गणपती बसतो ना, तो बसतो माघी गणपती, म्हणजे फेब्रुवारीमध्ये असतो तो, आणि त्याच्या प्रॉपर गणेशोत्सव मधला गणपती दिसतो तो गावी बसतो त्याच्या. पप्पा मला म्हणालेले तिकडे गेला असतो त्याच्या शेतातून मस्तपैकी काहीतरी घेऊन आहे काकड्या वगैरे. त्याच्या फार्म मध्ये पण आपलं जायचं राहूनच गेलं. आणि हाच तो स्पीड ब्रेकर ज्यावरून मध्ये खूप वादविवाद चालू होते. दादा जरा थांबा किती काही. तर मित्रांनो पोहोचलो आपण कर्नाळा घाटामध्ये. माणसाने आयुष्यात सगळं काही सोडलं तरी चालेल, पण आपले छंद हे सोडलं नाही पाहिजे. आपल्याला ज्या गोष्टी आवडतात ना त्या गोष्टी माणसाने करत राहायला पाहिजे. जरा पण काही दिवस गेले आता आपण एवढं एक्सप्लोर नाही होऊ शकत, पण बऱ्याच गोष्टी अशा घडल्या ना की खूप ट्रॉमामध्ये होतो मी. ट्रॉमामध्ये आहे पण आता, पण जे काही मला सांभाळले ते माझे मित्र, माझे आई वडील, माझे छंद एडिटिंग झालं किंवा ट्रॅव्हल करणं झालं आणि क्रिकेट, या 4 गोष्टी माझ्या आयुष्यात खूप महत्वाच्या आहेत आणि त्यांनीच मला या सगळ्यातून सावरलंय. आणि खरंच ज्या गोष्टी आपल्याला सावरतात ना त्यांच्यापासून कधीच लांब नाही जायचं. आणि ज्याला आपली व्हॅल्यू नसते ना त्या गोष्टीकडे कधीच नसतं जायचं. आणि असेच छंद आपल्याला शबाश असं रात्रीचं बाहेर पडायला भाग पाडतो, म्हणजे आवड म्हणून, असं नाही की कंपल्सरी जायचं म्हणून. आता आपली बाईक आहे, माझ्या बाईकवर मला पूर्णपणे विश्वास आहे, त्यामुळे मी रात्रीचा कधी कुठेही बाहेर निघू शकतो. आणि मी जेवढं बाईकला सांभाळलंय त्याच्या 2 पटीने मला माझ्या बाईकने सांभाळलंय. आता 11 वर्ष झाली मी बोलतोय, पण खरंच कोणत्या कंडिशनला माझी बाईक कशी चालते काय चालते हे खडानखडा मला माहितीये. अजून 16 किलोमीटर जायचंय आपल्याला. तर असं काही आपली छंद कधी सुटले नाही पाहिजे. ज्या गोष्टी आपल्याला आवडतात त्या आयुष्यात कधी सुटल्या नाही पाहिजे. आणि हे बघा पनवेल वडकळ एक नंबर रोड आहे आणि त्याच्यामध्ये या लाईट्स पडल्यात ना आपल्या मस्त, गाडी चालवायला फुल धमाल येते. कर्नाळा घाट आपण क्रॉस केलाय, अजून तरी खड्डा नाही लागलाय, पण बऱ्यापैकी चांगला रोड बनवलाय. बघू आता उद्याचे प्लॅन महत्वाचे आहेत, उद्या प्लॅन काय ठरतोय आणि तसं मला घरी पण सांगायचंय. बाबा तर मित्रांनो पोहोचलोय साई सहारा रेस्टॉरंट इंट. आता फक्त 2 किलोमीटर ला आपल्याला लेफ्ट मारायचंय आणि नितेशकडे 3 किलोमीटर मध्ये पोहोचू. खूप सुंदर असं हे हॉटेल आहे आणि चालूही झालंय प्रॉपर्टी, म्हणजे या हॉटेलचा लुक पाहून तरी असं वाटतं कोणतं तरी 5 स्टार हॉटेल असावं, छान बांधलंय. तर आता पोहोचत आलो आपण पेनला. ते सकाळी नितेशने एक वेगळं लोकेशन दिलेलं आणि आता नित्याने एक वेगळं लोकेशन दिलेलं. तर आता दिलेल्या लोकेशनवर जातो, कारण आता दिलेलं लोकेशन ते महत्वाचं होतं, त्यामुळे आता मी परफेक्ट जागेवर पोहोचेन. तर असा काही खेळ होता आत्ताचा. ओ माय गॉड, ओ माय गॉड,
दोन किलोमीटर अँड टेक स्लाइड लेफ्ट वाजले 7:53. नितेशच्या गावी आम्ही एकदा आलेलो 2016च्या दरम्यान आलेलो. मी, वाजे, पाटील आणि कोळी असे चौघ जण आलेलो. अचानक प्लॅन ठरलेला तो असं की गेलेलो, वॉटरफॉल होता तिकडे एक हिडन, त्या वॉटरफॉलला थांबलेलो, धमाल आलेली फुल तेव्हा आणि खरंच मस्त मजा आलेली तेव्हा. त्यानंतर मी आता जातो. या रूटने तर खूप वेळ गेलो पण नितेशच्या गावी आता दुसऱ्यांदा जातो मी. तारखोपण काहीतरी आणि दुसरं कणे असे दोन गाव आहेत. वेट इथून आता आपल्याला स्लाइड लेफ्ट घ्यायचं कुठंतरी. समथिंग इथून आता आपल्याला खाली खाली जायचंय. खाली आहे का रोड? सर्व्हिस रोड आहे इथून आणि इथून खाली. आहा न्यू विसावा आगरी कट्टा. हे सर्व्हिस रोड पण केले पाहिजे लवकरात लवकर. आणि इथून लेफ्ट घ्यायचं आहे. खूप वर्षा अगोदर आलेलो आणि त्यानंतर आता आलो. काय म्हणतो दिद्या? हो बरोबर आलो रे एकदम. नाही रे, मी इथे आलेलो. मामा आलेला ना सचिन मामा. आजू वादनाला गेलाय. काय बोलतो? काय बोलतो? बरं ना बाबू. चलो हा रे, आता काय जाईन नीट. चो थांबी बाहेर काढतो. चल इथं बाय. चला काय तो? चल इथं. मेसेज टाकतो. ओके तर मित्रांनो, आता निघालोय. नितेशच्या घरी आलेलो पेनला. आपण तरणखोपला आलो. गणपतीच्या पाया पडलो. थोडा फॅमिली सोबत बोलत होतो. खूप वर्षांनी आलेलो. तर नितेशचे आई वडील त्याचे सगळेजण ओळखतात चांगले, त्यामुळे बोलणं वगैरे झालं. प्रत्येक वेळी शूट करणं बरं नाही. तर निघतोय आता. आजच्या ब्लॉग मध्ये तरी एवढंच होतं. थांब, मला पहिला रोडला लागू दे, मग आपण बाकीच्या गोष्टी करूया. ओके, पुढे डिवायडर आहे. तर मित्रांनो, आता निघालोय. नितेशच्या घरी आलेलो आपण तरणकोपला. आणि सगळी फॅमिली त्याची चांगली ओळखते, तर गप्पा गोष्टी मारत बसलेलो. तर प्रत्येक गोष्टी व्लॉग केला पाहिजे असं नसतं. तर खूप छान अशी गणेश मूर्ती होती. नितेशच्या घरी पाया वगैरे पडलो, गप्पा गोष्टी मारल्या, चाय नाश्ता केला आणि आता निघालो. बरेच असे पाहुणे आलेले त्याच्या घरी. तर आता मी निघतोय पनवेलला. खूप बरं वाटलं की एवढ्या लांब येऊन आपण आलो इकडे. आता पुन्हा असं होतं की नाही बाबा, मला गेलो पाहिजे होतं. एक मनात राहून जात, ते तरी मनात नाही राहणार. ऍक्च्युली मी इकडेच यायला निघालेलो. पनवेलला जाणं तर नंतरची गोष्ट होती. तर असो, तर असा काही हा आजचा व्लॉग होता. असं की आलो पनवेलला, थांबलो पेनला, आलो गणपतीच्या पाया पडलो, नितेशला पण भेटलो आणि खूप बरं वाटलं हे सगळं करू. आता जातोय घरी. आता पुढचा प्लॅन आहे ना मित्रांनो, तो आहे दापोलीला जायचा. अचानक प्लॅन आहे. झालं असं आहे की मामाला मी म्हटलेलं की आपण पेनला जायचं, पण मामाला वाटलं की आपण दापोलीला मी सोडायला येतो. असं काही नाही, दापोली इथून फक्त 180 किलोमीटर आहे. ते आपण काय जाऊ शकतो, सकाळी निघालो तरी सोडून येऊ शकतो, एवढं आहे. तर बघू आता काय प्लॅन ठरतोय. कपडे तर आणलेत मी, चार्जर पण आहे माझ्याकडे, सगळं सामान आहे. पाहू आता मग काय ठरतंय आणि कसं ठरतंय, पुढच्या भागात कळेल तुम्हाला. तर मित्रांनो, आजची पण व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि नवीन असाल तर लाल कलरचं सबस्क्राईबचं बटन दाबून बाजूची बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझी नवीन व्हिडिओ आल्यास तुम्हाला नोटिफिकेशन येईल. गणपतीचे दिवस चालू आहेत. सगळ्यांच्या घरी सुख आणि आनंद येऊ एवढीच इच्छा. आणि सगळ्या डबल सीटर्स ना पुन्हा एकदा गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा. भेटू एकदा पुन्हा राईड मध्ये, पुन्हा भटकंती मध्ये. बी सेफ, राईड सेफ. चला मी जातो आता घरी गाणी ऐकत, म्हणजे पनवेलला. चला काल आली इथे नाही ती इथून राईड अशी या साईडला, या साईड लवकर अशी अशी बोलू. अरे विधी कधी आली तू काल? बस बस आणि जा अशीच. आणि मी उतरताना घे तुझा गेला की खाली उतरतो.